कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी पैसे मागितल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या अंबासनमध्ये घडलेला आहे. अंबासनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एका महिलेवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करायची होती, त्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप होतोय. पीडित कुटुंब आणि ग्रामपंचायतीचे तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 5,000 रुपयांची मागणी केली, अखेर 4,000 रुपयांवर तडजोडीनंतर शस्त्रक्रिया करण्यात आली असा आरोप होतोय. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे. मग परत आम्ही 3 वाजता अंबासन केंद्रामध्ये आलो. मग त्यांनी ऍडमिट केलं आम्हाला. परत दुसऱ्या दिवशी ऑपरेशनच्या वेळेस सांगायला लागले की तुमचं ब्लड कमी आहे तर ऑपरेशन होऊ शकत नाही. आणि आमच्याकडनं आधी 3,000 रुपये जमा केले की गर्भपेशी साफ करावी लागेल बघ तुम्हाला. तर आम्ही इकडनं तिकडनं उचलून ते जमा केलेले आहे. परत अजून त्यांनी सांगितलं की ऑपरेशन होऊ शकत नाही, फक्त एकच होईल की गर्भपेशी साफ होईल बघ. मग काय करता, मग आम्ही निर्णय घेतला. माझ्या सासू सासरे बोलले बा की आम्ही तर पैसे जमा केले होते, मग तुम्ही ऑपरेशनला का नाही सांगितलं, जमा करून असं सांगता येतो. मग आम्ही एक निर्णय घेतला की आता एक काहीतरी करून घरी जाऊ. आम्ही परत बॅग घ्यायला कॉटजवळ आलो. त्यांनी आम्हाला शिष्टाचारांनी परत पुन्हा बोलवलं की 1,000 रुपये डिस्काउंट लागेल, तुम्ही जमा करा ना आम्ही ऑपरेशन करू शकतो. तक्रारी अर्जात असे नमूद केले होते की आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात माझी पत्नी ॲडमिट होती. माझ्या पत्नीवर संततीचं ऑपरेशन करण्यात आलेलं होतं. संततींच्या ऑपरेशन दरम्यान दवाखान्यातील डॉक्टरांनी आमच्याकडून 5,000 रुपयांची मागणी केली. त्या 5,000 रुपयांच्या मागणीनुसार आम्ही तडजोड करून त्यांना 4,000 रुपये दिले असा तक्रारी अर्ज त्यांनी आमच्याकडे दाखल केला. सदर अर्जाचे तक्रार निवारण करण्यासाठी आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट दिली व भेटीदरम्यान असे निष्पन्न झाले की खरोखर डॉक्टरांनी 4,000 रुपये घेतलेले आहेत. अशी तक्रार प्राप्त झाली आहे की येथे कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी ॲडमिट केलेल्या श्रेयांकडनं पैशांची मागणी केली जाते आणि त्याबद्दलच त्या समक्ष स्वतः त्या महिलेने प्लस ग्रामपंचायत यांच्या सर्वांकडनं आपल्याला निवेदन प्राप्त झालं आहे, तक्रार प्राप्त झाली. त्यानुसार हे पैसे जर व्यवहार होत असेल त्याबाबत योग्य ती चौकशी केली जाईल व त्याबद्दल जे काही दोषी आढळतील, जे कोणी संबंधित दोषी आढळतील त्यांच्यावर आपल्या जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याकडनं योग्य ती कारवाई करण्यात येईल.